नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय मराठी इयत्ता आठवी धडा बारावा शब्दकोश स्थूल वाचन दुसरा भाग अभ्यासणार आहोत शब्दकोश म्हणजे काय मुलानो ज्या एका अक्षरानं किंवा अक्षरसमूहाने एखादी वस्तू विचार कल्पना भाव गुण किंवा क्रिया इत्यादीचा अर्थ व्यक्त केला जातो त्या अक्षरास किंवा अक्षरसमूहास शब्द असे म्हणतात अक्षर म्हणजे अल्फाबेटिक अक्षर, अक्षर मुळाक्षरी तर ती मुळाक्षरे त्यांनी बनवलेला शब्द म्हणजे अक्षरसमूह तर त्याला काय म्हणतात शब्द असे म्हणतात कोश म्हणजे संग्रह तर शब्दकोश म्हणजे शब्द संग्रह होय संग्रह म्हणजे काय शब्द आपण शब्द बनवतो शब्दकोश म्हणजे स... शब्दसंग्रह अनेक शब्द, अने शब्द आपण जमा करतो अनेक पुस्तके आपण जमा करतो म्हणजे त्यांचा तो संग्र शब्दाचा संग्रह हा झाला शब्दकोश शब्दाचा वाच्यार्थ म्हणजे शब्दाचा अर्थ पण विकसित भाषात श शब्दसंग्रह आणि शब्दकोश याच्या स्वरूपात थोडा फरक आहे विकसित भाषेत म्हणजे आपल्या मराठी इंग्रजी भाषेमध्ये आता काय होतोय डेव्हलपमेंट होतो म्हणजे प्रगती होती म्हणून त्याच्यामध्ये थोडा फरक आहे एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दाच्या संग्रहाला शब्दसंग्रह ग्लोसरी असे म्हणतात म्हणजे एखादा धडा पाठ आपण वाचल्यानंतर त्याच्या खाली असलेलं थोडक्यामध्ये असलेलं शब्दसंग्रह त्याला ग्लोसरी असे म्हणतात तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दाचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतीचा अवलंब करून दिला असल्यास अस त्याला शब्दकोश हे त्या डिक्शनरी असे म्हणतात म्हणजे त्या भाषेप्रमाणे कोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना पद्धतशिरपणे केलेली असते पद्धतशीरपणे म्हणजे ते कर्मवाईस लावलेली असते संग्रहित केलेल्या शब्दाचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे ते कळले तर कोणताही शब्द कोठे सहजतेने सापडेल हे नक्की कळते कर्मवाईस म्हणजे अल्फाबेटिक तर ए टू झेड तर ते कर्मवाईस लावल्यानंतर आपल्याला कोणताही शब्द पटकन आपल्या लक्षात येतो आणि शोधण्यासाठी सोपे जातील अलीकडे सर्व भाषेतील कोशांतील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णाच्या क्रमाने केलेली असते म्हणजे इंग्रजीमध्ये अल्फाबेटिक ए टू झेड वर्ण मुळाक्षरे त्यांच्या कर्माने म्हणजे पहिल्या अक्षराने पहिल्या अक्षराने लिहिलेले असतात या पद्धतीमुळे कोशात शब्द कोठे सापडेल हे चटकन ठरवता येते धन्यवाद